पण ह्या अडचणी ज्यांनी मोजून दाखवल्या, त्यांनी जेव्हा 55 वर्ष राज्य केलं तेव्हा या अडचणी त्यांनी सोडवल्या का, हा प्रश्न माझ्यासारख्याला त्यांना विचारावा. समोरचे लोक टीका करतात मोदीजींनी काय दिलं, पण ते टीका करत असताना मोदीजींनी काय दिलं तेच सांगतात. सिलेंडर दिले होते थोडे महाग झाले पण दिले होते ना. शेतकऱ्यांना न्याय दिला होता पण आता सोयाबीन नेलं ते पण देणार आहेत ना. शेतकरी सन्मान योजना देतात 12,000 रुपये, त्यांनी काय होत असं म्हणणारे लोक सहज सांगून जातात की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काय. मला मुंडे साहेब नेहमी म्हणायचे, मी तुला सिंदखेड राज्यातून उभा करणार. मला काहीच माहित नाही की असं ते का म्हणायचे मला, तेव्हा कुठे कळायचं काय ते म्हणायचे मी तुला सिंदखेड राज्यातून उभा करणार. आजच्या वेळी सुद्धा मी आपल्यासाठी सभा दिली होती प्रतापराव जाधव, आणि तेव्हा युती होती, आता महायुती आहे. तेव्हा सुद्धा मला सन्माननीय उद्धवजींनी स्वतः फोन केला होता की तुमच्यासाठी सभा द्यावा. आताही शिंदे साहेबांनी स्वतः फोन केला की तुमच्यासाठी फुलावरून खूप गेलं 5 वर्षात, आणि मला असं वाटलं की माझ्या सभांची तेवढी मागणी नाही, मी आपला आपल्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये फोकस करते. पण काल 4-5 दिवस झाले इतके लोक आग्रह करत होते, आणि कोणाचा थोडासा कोमजलेला चेहरा बघितला तर जसं शिंगणे साहेब म्हणले की लोकनेताची कन्या आहे, मला माहित नाही मी लोकनेता आहे की नाही, पण लोकनेत्याची कन्या आहे आणि कुणाचं वाईट व्हावं असं वाटत नाही. शक्तीच देणं हे माझं काम आहे, कुणाची शक्ती काढून देणं हे माझं काम आहे, आणि म्हणून मी आले. माझा जीव खालीवर होता की उद्या मला फॉर्म भरायचा आहे, सगळी यंत्रणा तिकडे लावायची आहे, सह्या करायच्या आहेत. अजून माझ्या लोकसभेच्या फॉर्मवर मी सह्या सुद्धा केल्या नाही. आता तुमची सभा घेऊन रात्री जानकर साहेबांची सभा घेऊन मग रात्री जाऊन मी फॉर्मवर सह्या करणार. हे ऋणानुबंध अनेक वर्षाचे होते, अनेक वर्ष तुम्हाला या ठिकाणी धनुष्यबाणावर मतदान मागण्यासाठी मुंडे साहेब मुंडे साहेबांचा परिवार म्हणून मी आलेली आहे, तुमची लेख म्हणून आलेली. खरंच आहे मी जेव्हा इथे आले डॉक्टर कांडे म्हणले ताई थांबा थांबा थोडस लोक नाहीत, मी अरे थांबा स्टेजवर बसा 5 मिनिटात सगळं भरून जाईल. तर हे सर्व लोक हेलिपॅडवर होते एवढ्या उन्हामध्ये स्वागतासाठी आले. 5 वर्षापूर्वी जे नाही वाटलं आपल्याला ते घडलं होतं, माझा निवडणुकीत पराभव झाला. 5 वर्ष प्रत्येक वेळी तुम्ही देव पाण्यात घालून बसत होतात की आपल्या काही कुठेतरी असल्या पाहिजे, तुम्हाला माझ्याकडे का आहे का नाही काही स्वार्थ नाही, लांबून बघून तुम्हाला ऊर्जा मिळते आणि तुम्ही जिथे आहात तिथून मला ऊर्जा देता. आणि आज मी इथे आले ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना दाखवण्यासाठी की बघा मोदीजी तुमच्यासाठी एक हात वर व्हावा प्रधानमंत्री म्हणून, त्यासाठी पंकजा मुंडे अख्खा मराठवाडा क्रॉस करून विदर्भामध्ये इथे येऊन सभा घेत आहे. कारण आता प्रतापराव जाधव खासदार नाही तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार, तेव्हा त्यांना मत देणारा एक हात आहे आणि तो महत्वाचा आहे आणि तो आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचा आहे. मुंडे साहेबांनी मी दरवेळी सभा घेतल्या, प्रत्येक ठिकाणी मी जाते तेव्हा मला सांगावं लागतं की मी उभी आहे. आता मी सगळ्या ठिकाणी उभी आहे पण माझ्या ठिकाणी कोणी सांगू नाही शकत ना ते उभे आहेत म्हणून, माझी तर मला करावंच लागेल तिथे कोणी येऊन काय. फार परिस्थिती आम्हाला कधी साधी नाही, सामान्य माणसाला वंचित समाजाला काय व साधं काहीच नाही. लढाई करताना प्रचंड लढाई करावी लागते, काम किती करा विकास किती करा किती शक्ती पक्षाला द्या पण शेवटी समाजाच्या वंचितांच्या लढाईमध्ये उतरून ती लढाई लढावीच लागते. तुम्ही विकासापासून वंचित राहू नये माझी इच्छा. प्रतापराव जाधव आपण खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा सिंदखेड राज्याच्या विकासात तुम्हाला कशाचीच कमी पडणार. तुम्ही जेव्हा आभार मानण्यासाठी याल तेव्हा पहिले या आमच्या जिजाऊंचे जन्मभूमी इथून जवळच आहे. मी डॉक्टर कायंदेंना सांगितलं की जिजाऊंच्या जन्मभूमीची माती घेऊन आणले त्यांनी माझ्या पर्समध्ये मी ठेवली. कारण मला सांगा जिजाऊ नसत्या तर शिवराय कसे घडले असते.
कारण आईच्या उदरातून ते घर धारिष्ट, आईच्या उदरातून ते संस्कार छत्रपती शिवरायांना मिळाले. खूप सुंदर भाषण केलं आपण बाई. एकच असा दरबार होता जिथे स्त्रीला सन्मान होता. स्त्री ही भोग वस्तू नव्हती, शोभेची वस्तू नव्हती, ते छत्रपती शिवरायांचा दरबार होता. आणि त्यामुळे ते संस्कार त्या जिजाऊंनी दिले, त्या जिजाऊंचं जन्मस्थान या सिंदखेड राजात आहे म्हणून मुंडे साहेब म्हणायचे. तेव्हा मला आत्ता वाटलं की किती मोठा सन्मान. तर या ठिकाणी आपण येऊन या लोकांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवा, त्यांना विकास द्या, त्यांचे म्हणणं ऐकून घ्या, त्यांना आधार द्या. हे कधीच तुम्हाला अंतर देणार नाही हा मला विश्वास. 5 वर्षानंतर आपण निवडणुकीत येत असतो, 5 वर्षानंतर आपण प्रचारात येत असतो, आणि 5 वर्षानंतर आपल्याला लोकांची आठवण झाली तर लोक आपल्याला विचारतात, मलाही विचारतात काय कुठं गेलतात, काय करायला होतात. हे लोकसभेचं निवडणुकीचं हे लोकशाहीचं तंत्र आहे. आपल्याला त्यांना उत्तर देणं आणि त्यांच्या मनाचं समाधान करणं हे आपलं कर्तव्य. मला पूर्ण विश्वास प्रतापरावजी जाधव निवडून गेल्यानंतर या सगळ्या मतांचा सन्मान करतील आणि त्यांच्या विकासापासून त्यांच्या कार्याची सुरुवात करतील हा मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यांनी तसं करावं असा माझा आग्रह. आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत. खूप लोक सांगतात शेतकऱ्यांचं असं चालू आहे, महागाईचं तसं चालू आहे, पण अपेक्षा मात्र नरेंद्र मोदी कडूनच करतात. या गोष्टींवर इलाज जर कोणी करू शकत असेल तर नरेंद्र मोदीच करतात. समोरचे लोक टीका करतात मोदीजींनी काय दिलं, पण ते टीका करत असताना मोदीजींनी काय दिले तेच सांगतात. बरेच भाषण ऐका तुम्ही, कधी सिलेंडर दिले होते थोडे महाग झाले पण दिले होते ना, शेतकऱ्यांना न्याय दिला होता पण आता सोयाबीन आले ते पण देणार आहेत ना, शेतकरी सन्मान योजना देतात 12,000 रुपये त्यांनी काय होतं असं म्हणणारे लोक सहज सांगून जातात की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काय केलं. गरीबाच्या घरी जन्मल्याशिवाय गरीबाची व्यथा ही समजत नसते. गोपीनाथ मुंडे गरीबाच्या कष्टकऱ्याच्या घरी जन्मले, आम्ही त्यांच्या पोटी जन्मलो, पण आम्हाला जिल्हा परिषदच्या शाळेतच शिकवलं त्यांनी. ते कोणत्या इंग्रजी माध्यमात आम्हाला शिकवू शकले असते, पण ते म्हणले तुम्ही गरीबाच्या घरी जन्मला नाही, तुम्हाला त्यांची व्यथा कळणार नाही, जावे त्याच्या वंशा किंवा कळे. आणि म्हणून ही गरीबांची पीडा ज्याला माहितीये तो आहे आमचा देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. त्यांनी गरिबी अनुभवली, अर्ध्या पोटी जेवले, शाळेचा गणवेश नुसता मिळवण्यासाठी पायाला शिरा पडल्या तरी फिरले. त्यांनी गरिबाची व्यथा समजून घेतली. या देशामध्ये जर शांती प्रस्थापित करायची असेल, या देशामध्ये गरिबांच्या साठी निर्णय व्हायचे असेल, या देशाला जगातली सगळ्यात मोठी आर्थिक शक्ती बनवायची असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. अडचणी आहेत, अडचणी कुठे नसतात, सगळ्यात डेव्हलपशील राज्यात सुद्धा अडचणी असतात, सगळ्यात आधुनिक राज्यात सुद्धा अडचणी असतात. कापूसला भाव नाही मिळाला, सोयाबीनला भाव नाही मिळाला, अडचणी आहेत. पावसामुळे अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले, अडचणी आहेत. पण ह्या अडचणी ज्यांनी मोजून दाखवल्या, त्यांनी जेव्हा 55 वर्ष राज्य केलं तेव्हा या अडचणी त्यांनी सोडवल्या का हा प्रश्न माझ्यासारख्याला त्यांना विचारावा. या अडचणी सोडवण्याचं काम मोदीजी करतील, आणि मोदीजी करतील. त्यांच्याकडे एखादी वस्तू गेली नाही, एखादा विषय नाही गेला तर मला पाठवा ना लोकसभेत, मी दोन्ही मतदारसंघाचं काम करेन, बुलढाण्याचं पण करीन आणि बीडचं पण करीन.